नमस्कार प्रिय पालकांनो आणि शिक्षकांनो, आज या ठिकाणी आपल्याला रिडल्स म्हणजे कोडी हा एक घटक या ठिकाणी बघायचा आहे। तर पहा, पाठाला सुरुवात करण्या अगोदर त्यांनी एक सूचना दिलेली आहे, ती व्यवस्थित पहा। लिसन फाइंड अँड सर्कल द करेक्ट ॲनिमल अँड टेल इट्स नेम। याचा अर्थ असा होतो, ऐक, शोध आणि योग्य प्राण्याला गोल कर आणि त्याचे नाव सांग। चला करायची का सुरुवात? हो। चला आता बघा, या ठिकाणी तुम्हाला तीन पक्ष्यांची वेगवेगळी चित्र दिलेली आहेत, दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? हो। तर बघा, या तीन पक्ष्यांचं वर्णन, तीन पक्षांपैकी एका पक्ष्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला तो पक्षी कोणता आहे ते काय करायचंय ओळखायचंय। चला करायची का सुरुवात? हो। आय हॅव विंग्स म्हणजे मला काय आहे? पंख आहे। मला काय आहे? पंख आहे। त्यानंतर आय ले एग्ज, एग्ज म्हणजे काय? अंडी, म्हणजे मी काय घालतो? अंडी घालतो। त्याच्यानंतर आय लिव इन द पॉन्ड, पॉन्ड म्हणजे काय? तळे। मी कुठे राहतो? तळ्यात राहतो। आय क्वॅक, मी काय करतो? क्वॅक करतो। काय करतो सांगा? क्वॅक करतो। आता या ठिकाणी तीन पक्षी तुम्हाला दिसते, बरोबर आहे का नाही? आता सांगा, या तीन पक्ष्यांपैकी कुठला पक्षी येतो? सांग सौम्य। हा डक। डक म्हणजे काय? बदक, बरोबर आहे। हा कुठला पक्षी आहे? डक। शाबास। आता पहा, या ठिकाणी दुसरी एक माहिती विचारलेली आहे, त्याच पाहू आपण। तर पहा, आय हॅव फोर लेग्स, मला किती पाय आहेत? चार पाय आहे। किती पाय आहे? चार। आय लिव इन द फार्म, मी शेतात राहतो। कुठे राहतो? शेतात राहतो। आय मूव, आय गिव मिल्क, आणि मी काय देते? दूध देते। काय देते? दूध। मग या तीन प्राण्यांपैकी कुठला प्राणी येतो सांगा? विश्वजित सांग। सर काऊ। काऊ, काऊ म्हणजे काय? गाय, बरोबर आहे। हा कुठला प्राणी आहे? गाय। शाबास। तर मुलांनो, या ठिकाणी आपण तिसरं कोड या ठिकाणी आपण पाहत आहोत। तर बघा, आय हॅव टू हॉर्न्स, हॉर्न्स म्हणजे काय? शिंगे। मला किती शिंग आहेत? दोन। त्याच्यानंतर बघा, आय इट ग्रास, ग्रास म्हणजे काय? गवत। मी काय खातो? गवत खातो। शाबास। आय हेल्प फार्मर्स, फार्मर्स म्हणजे काय? शेतकरी। मी शेतकऱ्यांना काय करतो? मदत। आणि त्यानंतर आय लिव इन अ शेड, शेड म्हणजे काय? गोठा। शेड म्हणजे काय? गोठा। आता यावरून सांगा की हा कुठला प्राणी असेल जो शेतकऱ्यांना मदत करतो? रुद्राक्ष। सांग बरं। बैल। बैल, बरोबर आहे। आणि बैलाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात? ऑक्स। ऑक्स, ओ एक्स, ऑक्स म्हणजे काय? बैल। शाबास। बस खाली सर, हो तिसरा प्राणी कोणता आहे? हा, हा जो प्राणी आहे ना, याला याक म्हणतात। काय म्हणतात याला? याक। आणि हा आपल्याकडे दिसत नाही, हा सापडतो आपल्या भारतामध्ये जो काही हिमालय पर्वत आहे त्या हिमालय पर्वतामध्ये सापडतो, आणि तिथं जास्त बर्फ पडतो, आणि म्हणून त्याच्या अंगावर काय असतात? दाट केस असतात।